निवडणूक लढवण्याविषयी 2 महिन्यांमध्ये निर्णय घेणार मनोज जरांगेंचं वक्तव्य, तर 29 ऑगस्टची बैठक होणार नसल्याची जरांगेंची माहिती। शरद पवारच आंदोलक, मनोज जरांगेंच्या पाठीशी, मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्याला सुद्धा पवारांचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये बदलापूर आणि महिला सुरक्षेवरती चर्चा, राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी। नितीन पाटलांनी राष्ट्रवादीकडून दाखल केला राज्यसभेचा अर्ज, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अनिल पाटील गोगावले हे सुद्धा उपस्थित। भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धैर्यशील पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, यावेळी देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। भाजपचे नेते समरजित घाटगे तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित, हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पक्ष प्रवेशाची शक्यता। राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, राज ठाकरे गोंदियामध्ये दाखल, यावेळी राज ठाकरे निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका। विदर्भाच्या दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरेंचं गोंदिया स्थानकावरती जंगी स्वागत, ढोलताशांच्या गजरामध्ये राज ठाकरेंचं मनसैनिकांकडून स्वागत। 29 ऑगस्टपर्यंत पूजा केळकरला दिलासा कायम, दिल्ली हायकोर्टामध्ये युपीएससीनं सादर केलं प्रतिज्ञापत्र, पुढील सुनावणी होईपर्यंत पूजा केळकरला अटक करता येणार नाही, हायकोर्टाचे आदेश। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, काल बांदल यांच्या घरी ईडीचा छापा, घरामध्ये 5 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम आढळल्याची ईडीच्या सूत्रांची माहिती। आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक, अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध, भारत बंदला जवळपास सर्व दलित संघटनांचा पाठिंबा। एससीएसटी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज बारामती बंदची हाक, बंदला बारामतीकरांचा उत्तम प्रतिसाद। भारत बंदचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पडसाद, चंद्रपुरात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी निदर्शनं, एससी आणि एसटी आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध। एससी आणि एसटी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात गोंदियामध्ये बंद, गोंदिया शहरामधल्या जयस्तंभ चौक परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। भारत बंदच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमधल्या दीक्षाभूमी परिसरामधल्या बंदोबस्तात वाढ, इंदोरा कमाल टॉकीज चौक, संविधान चौक, दीक्षाभूमी या परिसरामध्ये बंदोबस्त। आरक्षण बचाव कृती समितीने पुकारलेल्या मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद। अकोल्यामधल्या विद्यार्थिनींचा विनयभंग करणारा आरोपी शिक्षक प्रमोद सरदार हा सेवेमधून बडतर्फ, मुख्याध्यापक रवींद्र समदूर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आणि संपूर्ण प्रकरणामध्ये निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी केंद्रप्रमुख तायडे याचंही निलंबन। लातूर जिल्ह्यामध्ये 4.5 वर्षांच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार, 19 वर्षांच्या आरोपीवरती पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक, चाकूर पोलिसांकडून तपास सुरू। संभाजीनगरमध्ये तरुणाच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून ओहर गावामध्ये 16 वर्षाच्या मुलीची आत्महत्या, या प्रकरणामध्ये 2 जणांना अटक तर 7 जण अजूनही मोकाट, मोकाट आरोपींकडून मुलीच्या कुटुंबियांना धमक्या। संभाजीनगरमध्ये तरुणाच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, या प्रकरणामधील मोकाट आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी संभाजीनगरच्या हर्सुल चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।